विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील प्रश्न क्रमांक 2 मधील काही उदाहरणे पाहणार आहोत. तर पहा मागच्या भागामध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र वापरून दोन बिंदूमधील अंतर काढलं होतं. त्याच गुणधर्माचा उपयोग करून आता हा आपण प्रश्न 2 सोडवणार आहे. तर आता या प्रश्न 2 मध्ये तुम्हाला विचारलेले आहे डिटरमाइन वेदर द गिवन पॉइंट आर कोलिनियर ऑर नॉट, म्हणजे दिलेले बिंदू एक रेषीय आहेत का नाही ते ओळखा. आता एक रेषीय बिंदू कशा पद्धतीने असतात, म्हणजे एक रेषीय म्हणजे साधं सोपं म्हणजे कोलिनियर, एकाच रेषेवर असणारे बिंदू. समजा ही ए बी ए सी ही रेषा आहे, ए बी मधील अंतर 2 आहे, बी सी मधील अंतर 4 आहे आणि संपूर्ण ए पासून सी पर्यंत अंतर 6 आहे. जर सर्वात मोठं जे अंतर आहे ते राहिलेलं इतर 2 अंतरांच्या बेरजे एवढे असेल तर दिलेले 3 बिंदू एका रेषेवर असतात, म्हणजे प्रत्यक्ष रेषा न काढता सुद्धा आपल्याला ते ओळखता येतं की सर्वात मोठ्या अगोदर अंतर बघायचं, सर्वात मोठं अंतर कोणामधले ते, मग राहिले 2 इतर अंतरांची बेरीज करायची आणि ही बेरीज आणि हे सर्वात मोठं अंतर जर समान आलं तर दिलेले 3 बिंदू ए बी आणि सी हे एक रेषा आहेत, म्हणजेच गिवन पॉइंट आर कोलिनियर, एक रेषा म्हणजेच काय कोलिनियर. तर आता ते आहेत का नाहीत पाहण्यासाठी आपल्याला या पद्धतीचा उपयोग करायचा, म्हणजे या ठिकाणी 3 बिंदू दिलेले आहेत तर यावेळेस आपल्याला आता ते 3 वेळा उदाहरण सोडवायचं आहे, म्हणजे 3 अंतर आपल्याला काढायचे आहे. मग त्यात सुरुवातीला सर्वात मोठं अंतर पाहायचं, त्यानंतर राहिलेले इतर 2 अंतरांची बेरीज करायची आणि ते जर समान आलं तर साधं सोपं किती म्हणायचं कोलिनियर. म्हणजे जर तुम्हाला मी मागच्या भागामध्ये सांगितलं होतं पहिला प्रश्न त्यातलं जर उदाहरण व्यवस्थित सुटलं समजलं तर हे पुढची उदाहरणं काही अवघड नाही, फक्त हे उदाहरण दिसताना मोठी दिसणार आहे परंतु एकदम सोपी आहे. सोडवण्याची पद्धत तीच एक सारखं त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. तर आता पहा मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आता एबी अंतर काढायचंय, म्हणजे पहिला जो निर्देशक आहे तो X1 हा Y1 X2 Y2. मग आता एकदा सराव झाल्यानंतर X1 Y1 X2 Y2 नाही दिलं तरी चालते, फक्त ते झटकीपट लक्षात आलं पाहिजे की पहिला एक्सचा निर्देशक आणि दुसरा वायचा, त्यानंतर पहिल्या बिंदूचा निर्देशक म्हणजे 1 आणि दुसऱ्या बिंदूचा निर्देशक म्हणजे 2 अशा पद्धतीने ठरवायचं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक वेळेस डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचं सूत्र वापरायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी फक्त सुरुवातीला एकच लिहायचं, प्रत्येक वेळेस लिहायची आवश्यकता नाही. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचे सूत्र. हे फक्त एकदाच द्यायचं, त्यानंतर आता प्रत्येक वेळेस आपण काय करावे सुरुवातीला आता ए बी चा अंतर काढायचं, डिस्टन्स ए बरोबर स्क्वेअर रूट. आता पहा ए X1 Y1 X2 Y2, मग आता X2 कोणतं आहे पहा 2 आहे, वजा X1 ए कंसाचा वर्ग आधी Y2 वजा चिन्ह आल्यावर सुरुवातीला चौकटी कंस नंतर गोल कंस वजा 5 परत हे वजा चिन्ह Y1 वजा 3 कंसाचा वर्ग. एक लक्षात ठेवायचे निर्देशकाला म्हणजे कोऑर्डिनेटला जर वजा चिन्ह आलं तर तो न विसरता गोल कंसामध्ये घ्यायचं, म्हणजे अजिबात स्वप्न नाही. त्यानंतर 2 - 1 = 1 वर्ग आधी आता या ठिकाणी आधी वर्ग कंस सोडून घ्यायचे वजा 5
वजा 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 गुणिले वजा अधिक तीन कंसाचा वर्ग बरोबर एक चा वर्ग एक। आता या ठिकाणी पहा तीन ला चिन्ह अधिक आहे पाच ला चिन्ह वजा आहे वेगळे चिन्ह वेगळे चिन्ह म्हटल्यानंतर आपण वजा वाटत करतो पाच वजा तीन दोन या ठिकाणी अधिक चिन्ह आहे तसंच आणि उत्तरल चिन्ह मोठ्या संख्येचं वजा वजा दोनचा वर्ग बरोबर वर्गमुळात एक वजा दोनचा वर्ग अधिक चार म्हणजेच हे किती आलं आपलं अधिक पाच हे मिळाली पहिली किंमत म्हणजे डिस्टन्स एबी ए पासून बी पर्यंत अंतर किती आलं वर्गमुळात पाच हे नीट लक्षात घ्या वर्गमुळात पाच। त्यानंतर परत आपण आता ए बी झालं त्यानंतर डिस्टन्स बी सी आता सुरुवात सोडून द्यायचं एक्स वन वाय वन आता बी सोबत दिलाय म्हणजे हा एक्स वन हा वाय वन चा निर्देशक त्यानंतर हा वाय टू चा निर्देश एक्स टू चा निर्देशक हा वाय टू चा निर्देशक या ठिकाणी परत पाहिल्यासारखीच पद्धत एक्स टू वजा चिन्ह आले म्हणून होल कंस अधिक वजा एक्स वन एक्स टू वजा एक्स वन दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू सात वजा वजा चिन्ह आले म्हणून परत पाच कंसाचा वर्ग हे वाय टू चा निर्देशक आणि हा वाय वन चा निर्देशक परत हे कंस वाढवायचे वजा चार वजा दोन दोघांना चिन्ह समान आहे म्हणजेच बेरीज बेरीज येणार सहा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं वजा आणि त्याचा वर्ग आधी हे सात आहे तसंच वजा गुणिले वजा आधी पाच कंसाचा वर्ग बरोबर वजा सहाचा वर्ग छत्तीस त्यानंतर अधिक सात आणि पाच बारा आणि बाराचा वर्ग त्यानंतर छत्तीस अधिक एकशे चव्वेचाळीस त्यानंतर याची बेरीज करायची एकशे ऐंशी वर्गमुळात एकशे ऐंशी। आता हे केल्यानंतर परत पुन्हा काय करायचं पहा तर त्यांचे अवयव अशा पद्धतीने पाडायचे की आपल्याला एक वर्ग संख्या आली पाहिजे आणि एक वर्ग संख्या नसली पाहिजे मग असा कशा पद्धतीने करता येईल पहा एकशे ऐंशी सहजासहजी काय करायचं पहा या ठिकाणी नऊ दोन्ही अठरा म्हणजे झटकीपट जर करायचं म्हणलं तर नऊ नऊ दोन्ही अठरा आपल्याला सहज लक्षात येते म्हणजेच नऊ गुणिले वीस परत या ठिकाणी वर्ग संख्या निघते नऊ गुणिले चार गुणिले पाच म्हणजे नऊ आहे तसं चार पंचे वीस म्हणजे ही सुद्धा वर्ग संख्या ही सुद्धा वर्ग संख्या म्हणजेच नऊ चौक छत्तीस गुणिले पाच म्हणजे असं चटकीपट आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे। बरोबर वर्गमुळात छत्तीस गुणिले पाच छत्तीस वर्गमुळा आलं सहा वर्गमुळात पाच ही मिळाली दोन क्रमांकाची किंमत म्हणजे छत्तीस वर्गमूळ सहा आणि पाच आणि तसंच वर्गमुळा। त्यानंतर परत आपणाला आता ए बी झालं बी सी झालं अंतर त्यानंतर आता आपल्याला ए पासून सी पर्यंत म्हणजे एक्स वन वाय वन हे एक्स टू वाय टू डिस्टन्स ए सी इक्वल टू आता एक्स टू वजा चार वजा
x1 y कंसाचा वर्ग अधिक y2 7 वजा 3 आणि कंसाचा वर्ग वजा वजा दोन्ही चिन्ह समान आहे म्हटल्यानंतर आपण बेरीज करतो मग 4 आणि 1 5 आणि उत्तरचे चिन्ह मोठ्या संख्येचं वजा 5 चा वर्ग अधिक 7 वजा गुणिले वजा अधिक 3 कंसाचा वर्ग या ठिकाणी पाहता वजा 5 चा वर्ग अधिक 25 अधिक 7 आणि 3 10 10 चा वर्ग 100 मग आता किती आलं 125 आणि 125 चा वर्गमूळ मिळते आपल्याला 125 चा वर्गमूळ काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 25 गुणिले 5 म्हणजे 5 वर्गमूळात 5 हे मिळालं 3 क्रमांकाचं लक्षात येते 125 म्हणल्यानंतर कशा पद्धतीने मांडलेले 25 गुणिले 5 एक वर्ग संख्या आणि त्यांच्या अवयवाच्या पद्धतीने मांडायचे एक वर्ग संख्या आली पाहिजे आणि एक वर्ग संख्या नको म्हणजे आणि मग 25 चा वर्गमूळ 5 5 आहे तसंच वर्गमूळ मग आता या ठिकाणी निरीक्षण करायचं तीन आपण तीनच्या किमती काढलेल्या आहेत एक ची किंमत मिळाली की वर्गमूळात 5 एक मिळाली की 6 वर्गमूळात 5 आणि एक जी मिळाली ती 5 वर्गमूळात 5 मग या ठिकाणी आता सर्वात मोठी संख्या बघायची सर्वात मोठं उत्तर कोणतं आलेलं आहे 6 वर्गमूळात 5 ते आहे तसंच ठेवायचं त्यानंतर राहिलेल्या दोन अंतरांची बेरीज करायची जे लहान संख्या राहील लहान अंतर मग डिस्टन्स एबी आणि डिस्टन्स एसी यांची बेरीज करायची डिस्टन्स एबी आणि डिस्टन्स एसी डिस्टन्स एबी म्हणजेच एबी मधील अंतर किती आहे वर्गमूळात 5 आणि एसी मधील अंतर किती आहे 5 वर्गमूळात 5 म्हणजेच हे अंतर आलं त्याच्याबरोबर कोएफिशिएंट काय असेल म्हणजे 1 असतो 5 अधिक 6 वर्गमूळात 5 मग आता पहा या ठिकाणी या दोन रेषाखंड हे जे दोन रेषाखंड आहे एबी आणि एसी त्यांची जी बेरीज आलेली आहे ती बीसी रेषाखंडा एवढी आलेली आहे मग ते त्या ठिकाणी लिहायचे आपण डिस्टन्स बीसी किंवा याला आपण 4 क्रमांक लिहूया फ्रॉम 2 अँड 4 बीसी मधील अंतर बीसी बरोबर डिस्टन्स एबी आणि डिस्टन्स एसी म्हणजेच बीसी मधील अंतर सुद्धा किती आहे 6 वर्गमूळात 5 आणि या दोघांची बेरीज सुद्धा किती आहे 6 वर्गमूळात 5 त्याच्यामुळे आपण हे समीकरण लिहू शकतो जर अशा पद्धतीने समीकरण येत असेल म्हणजे सर्वात मोठं जे अंतर येते राहिलेले इतर दोन अंतरांच्या बेरीज एवढे असेल तर दिलेले जे तीन बिंदू असतात ते कोलिनियर असतात मग तेव्हा ते कशा पद्धतीने लिहायचे तर परत पुन्हा न विसरता ते सगळं लिहायचं खाली सो पॉइंट ए एक वजा 3 बी 2 वजा 5 आणि सी 8 कोलिनियर म्हणजेच बिंदू ए बी सी हे कोलिनियर आहे लक्षात येईल आणि सर्वात मोठं जे अंतर आहे कोणते बी सी म्हणजे कशा पद्धतीने असणार आहे पहा सुरुवातीला बी बिंदू असणार आहे शेवटी सी आणि मध्ये कुठेतरी ए बिंदू असणार आहे या पद्धतीने कारण का बी सी अंतर सर्वात जास्त आहे आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांनी काय लिहायचे बिंदू ए बी आणि सी हे एक रेषीय आहेत हे कसे आहेत कोलिनियर म्हणजेच काय एक रेषीय आहेत कोलिनियर म्हणजे हा शब्द वापरायचा आहे
हे दिलेले तीन बिंदू गोलेंगर आहे. म्हणजे पहा तुम्हाला आता उदाहरण दिसताना एकदम मोठं वाटते की भरपूर मोठं झालेलं आहे, परंतु तसं काय नाही. पहा प्रत्येक वेळेस छोटा छोटा भाग केला. हे एक उदाहरण, हे दुसरं उदाहरण आणि हे तिसरं उदाहरण. तर तुम्हाला उदाहरणाबद्दल काय वाटण्याची शंका नाही, अडचण येणार नाही. फक्त प्रत्येक वेळेस चिन्हाचा व्यवस्थित विचार करायचा. आता हे पहिलंच उदाहरण म्हणून एवढं स्पष्ट करून सांगतो, आता बाकीचे तीन उदाहरण फक्त काय करणार आहे तुम्हाला सोडवून देणार आहे. प्रत्येक वेळेस पहिलं दुसरं, दुसरं तिसरं आणि पहिलं तिसरं या बिंदूमधील अंतर काढायचे, चिन्हांचा व्यवस्थित विचार करायचा, वर्ग व्यवस्थित करायचे. त्यानंतर पहिलं जे उत्तर येईल त्याला एक क्रमांक, दुसरं उत्तर येईल त्याला दोन क्रमांक, तिसरं उत्तर येईल त्याला तीन क्रमांक लिहायचे. त्यानंतर एक दोन तीन क्रमांकाचे जे उत्तर आलेले त्यातलं सर्वात जास्त जे अंतर आहे ते सोडून द्यायचं, राहिलेल्या इतर दोन अंतरांची बेरीज करायची. नंतर परत काय पाहायचं, तर सर्वात मोठं अंतर आणि इतर दोन अंतरांची बेरीज समान आहे का. जर समान असेल तर कोलिनियर म्हणजेच एक रेषेबिंदू आहे, आणि जर हे अंतर समान असतील, कमी जास्त असतील, तर त्या ठिकाणी लिहायचं नॉन कोलिनियर म्हणजेच नैक रेषे आहेत. नैक रेषे म्हणजे एका रेषेवरती तीनही बिंदू नाही. तर या ठिकाणी आपलं झालेलं आहे 5.1 यामधील प्रश्न क्रमांक 2 मधील पहिलं उदाहरण. तर याच प्रकारचं 2 क्रमांकाचं उदाहरण आहे, प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरं उदाहरण. कॉर्नेट ऑफ पॉइंट एल -2, 3 एम च्या आहेत 1 - 3 आणि एन च्या आहेत 5, 4. तर आता स्वतःच करायचे, एल एम मधील अंतर काढायचे, एमएन मधील अंतर काढायचे आणि एलएन मधील. न विसरता डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचं सूत्र न विसरता लिहायचे. चला तर आता आपण पहिल्यांदा एल एम चं अंतर काढूया, डिस्टन्स बिटवीन पॉइंट एल अँड एम. X1 Y1, X2 Y2. आता X2 1 - 2 कंसाचा वर्ग आणि Y2 -3 -Y1 3 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर 1 - (-2) कंसाचा वर्ग, त्यानंतर हे चिन्ह आले परत हा कंस, वजा चिन्ह आहे, हे सुद्धा वजा चिन्ह आहे, समान चिन्ह आहे. समान चिन्ह म्हणल्यानंतर बेरीज 3 - 3 - 6, उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचे दोन्ही समान आहेत, कोणत्या संख्येचे चिन्ह दिले तरी चालते आणि वर्ग. त्यानंतर परत 1 - 2 - 3 तीनचा वर्ग 3 - 3 - 9 आणि कोणत्याही वजा संख्येचा वर्ग हा धनच येतो, -6 - 36 आणि 36. (36 - 9) = 45. त्यानंतर 45 म्हणल्यानंतर किती येणार आहेत, 9 - 5 (9)² - 3 आणि 5 आहे तसेच वर्गमूळ. हे मिळालं पहिलं अंतर आपल्याला एल एम बिंदू मध्ये. त्यानंतर आता आपल्याला दुसरा अंतर काढायचे एम एन. आता एम एन साठी हे X1 Y1, हे X2 आणि हे Y2 निर्देश आहे. मग आता X2 (5 - 1) म्हणजेच X2 - X1 कंसाचा वर्ग आणि Y2 (4 -
वजा तीन वजा चिन्ह आल्यामुळे गोल कंस आणि कंसाचा वर्ग त्यानंतर परत पाच वजा एक चार चारचा वर्ग अधिक चार वजा गुणिले वजा अधिक तीन कंसाचा वर्ग चारचा वर्ग सोळा अधिक चार अधिक तीन सात सातचा वर्ग एकोणपन्नास मग या ठिकाणी पहा एकोणपन्नास आणि सोळा नऊ सहा पंधरा आठ चार एक पाच आणि एक सहा पासष्ट आता पासष्ट या ठिकाणी पासष्ट जे आपण उत्तर काढलेले या ठिकाणी जरी अवयव पाडले तर तेरा गुणिले पाच येणार आहे तेरा गुणिले पाच त्याच्यामुळे काय वर्ग संख्येच्यामध्ये कुठलीच नाही हे आहे तसंच ठेवायचं हे मिळालं दोन क्रमांकाचं उत्तर आता पहा हे लक्षात घ्या मी बरोबर चिन्ह काही वेळेस पुढे घेतोय परंतु तुम्ही उदाहरण सोडत असताना पायरी एक खाली एकच मांडायची बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह मांडायचे असं मी पुढे मांडतोय तसं मांडायचं नाही हे आपलं या फळ्यामध्ये उदाहरण पूर्ण बसावं म्हणून मी तसं मांडत आहे त्यानंतर परत आता आपल्याला तिसरा अंतर काढायचंय पहिलं झालं एलएम दुसरं एमएन आता तिसरा अंतर पॉइंट एल आणि एन मधील अंतर एल एन मग पहा हा एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू एक्स टू पाच वजा एक्स वन कारण कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग पाच वजा गुणिले वजा अधिक दोन कंसाचा वर्ग अधिक चार वजा तीन एक आणि एकचा वर्ग पाच अधिक दोन सात सातचा वर्ग एकोणपन्नास पाच अधिक दोन सात आणि सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एकचा वर्ग एक बरोबर एक ते आलं वर्गमूळ पन्नास म्हणजे मिळालं तीन क्रमांक या ठिकाणी सुद्धा पहा जर आपण अवयव पाडले तर दहा गुणिले पाच मिळणार आहे पंचवीस गुणिले दोन मिळू शकते पहा या ठिकाणी सॉरी बरोबर वर्गमूळ पंचवीस गुणिले दोन आणि मग या ठिकाणी किती येणार आहे पंचवीस वर्गमूळ पाच वर्गमूळ दोन हे मिळालं तीन क्रमांकाचं उत्तर त्यानंतर आता या ठिकाणी पहा तीन वर्गमूळात पाच एक उत्तर आलेले वर्गमूळात पासष्ट एक उत्तर आलेले आणि वर्गमूळात पाच वर्गमूळात दोन आता या ठिकाणी संख्या मोठी कशी ओळखायची मोठी संख्या ओळखण्यासाठी सगळे वर्गमूळ संख्या घ्यायची सर्व संख्या येते काय करायच्या वर्गमूळात म्हणजे उत्तर किती येणार आहे पंचेचाळीस पहिलेच किती अंतर वर्गमूळात पंचेचाळीस हे किती आहे वर्गमूळात पासष्ट आणि हे किती आहे वर्गमूळात पन्नास म्हणजे याच्यावर तुम्हाला सहज तुलना करता येईल की सर्वात मोठा रेषाखंड कोणता असणार आहे एमएन कारण का एमएन हे अंतर आहे ते वर्गमूळात पासष्ट आहे मग राहिले इतर दोन अंतरांची बेरीज करायची एलएम आधी एल एन एल एम जे अंतर आहे ते तीन वर्गमूळात पाच आणि त्यानंतर एल एन जे अंतर आहे ते पाच वर्गमूळात दोन हे मिळालं आपल्याला चार क्रमांकाच आता पहा या ठिकाणी वर्गमूळात इथं वेगळी संख्या आहे इथं वेगळी संख्या आहे म्हणजे आपल्याला तीन एक्स अधिक दोन वाय ह्यांची बेरीज करता येत नाही म्हणजेच तीन पेरू अधिक दोन आंबे बरोबर किती पेरू किंवा किती आंबे असं सांगू शकत नाही म्हणजे ती बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही गुणाकार करू शकतो परंतु बेरीज करू शकत नाही तसं या ठिकाणी यांची बेरीज आपल्याला करता येत नाही हे आहे तसंच आहे तसंच ठेवायचं मग आता दोन क्रमांकाची किंमत किती आलेली आहे पासष्ट आणि चार क्रमांकाची किंमत किती आलेली आहे ती वेगळीच आलेली आहे मग या ठिकाणी आता काय लिहायचंय पहा फ्रॉम टू अँड फोर डिस्टन्स एमएन
not equal to distance LM plus distance LN. म्हणजे सर्वात मोठे जे अंतर आहे ते इतर दोन अंतरांच्या बेरजेएवढं नाही. सो पॉइंट्स L, M, N आर नॉट कोलिनियर, म्हणजेच बिंदू L, M, N हे एक रेषीय नाही, हे नैन रेषीय आहे. नैक रेषीय आहेत असं लिहिलं तरी चालते किंवा एक रेषीय नाही असं लिहिलं तरी चालते. म्हणजे या ठिकाणी झाले दोन क्रमांकाचं उदाहरण. सोडवण्याची पद्धत तीच, फक्त दिसताना उदाहरण मोठं दिसणार. फक्त प्रत्येकच काय करायचे, दोन बिंदू मधील अंतर काढायचे, सर्वात मोठं अंतर शोधायचे, राहिलेल्या इतर दोन अंतरांची बेरीज करायची. दोन्ही समान असेल तर कोलिनियर म्हणजेच एक रेषीय, दोन्ही जर असमान असतील डावी आणि उजवी बाजू तर ते नैक रेषीय म्हणजेच नॉट कोलिनियर. एवढंच फक्त लक्षात ठेवायचे. हे झालं प्रश्न क्रमांक दोन मधील दोन क्रमांकाचे उदाहरण. यानंतर याच प्रकारचं तीन क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे या ठिकाणी सुरुवातीला डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराचे सूत्र लिहायचे, प्रत्येक वर्षी लिहायचंच आठवणीने. त्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला आरडी मधील अंतर काढायचे. डिस्टन्स बिटवीन आर अँड डी इक्वल टू एक्स वन वाय वन चे निर्देशक, एक्स टू आणि वाय टू चे निर्देशक. आता एक्स टू दोन वजा एक्स वन शून्य कंसाचा वर्ग अधिक वाय टू वन मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू दोन वजा शून्य दोन दोनचा वर्ग अधिक. आता या एकच्या पुढे चिन्ह कोणतंच नाही, अधिक आहे. आता इथे वेगळे चिन्ह आले, वेगळे चिन्ह आले की वजा वर्ग तीन वजा एक दोन उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, तीन संख्या मोठी आहे त्याचं वजा चिन्ह कंसाचा वर्ग. या ठिकाणी पाहता दोनचा वर्ग चार अधिक वजा दोनचा वर्ग पुन्हा चार, चार अधिक चार वर्गमुळात आठ. या ठिकाणी आपण लिहू शकतो चार गुणिले दोन, चार गुणि आठ म्हणजेच या ठिकाणी चारचे वर्गमूळ दोन आणि दोन वर्गमुळात आहे. ही मिळाली आपल्याला पहिली किंमत, म्हणजे आरडी जे अंतर आहे ते दोन वर्गमुळात दोन. त्यानंतर आता डीएस डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड एस इक्वल टू, म्हणजे बिंदू डी आणि एस मधील अंतर बरोबर एक्स टू. आता इथे एक्स वन वाय वन येणार, एक्स टू वाय टू चे निर्देशक हे एक्स टू तीन वजा एक्स वन दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा एक वजा एक कंसाचा वर्ग तीन वजा दोन एक एकचा वर्ग अधिक वजा एक आणि वजा एक दोघांना समान चिन्ह आहे. समान चिन्ह म्हटलं की आपण बेरीज करतो दोन आणि उत्तरा चिन्ह मोठ्या संख्येचं, दोन्ही समान आहे. कोणत्याही चिन्ह दिले तरी चालते, म्हणजे कोणत्याही संख्येचं चिन्ह दिले तरी चालते, एक वजा आहे किंवा एक वजा आहे. एकचा वर्ग एक अधिक वजा दोनचा वर्ग चार बरोबर आलं वर्गमुळात पाच. ही मिळाली दोन क्रमांकाची किंमत, म्हणजे दुसरं जे अंतर आलं ते वर्गमुळात पाच बिंदू डी आणि एस मध्ये. त्यानंतर आता आपल्याला बिंदू आर आणि एस मधील अंतर काढायचे.
x1 y1 x2 y1 आता x2 3 वजा x1 0 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा 1 वजा y1 3 कंसाचा वर्ग मग या ठिकाणी 3 चा वर्ग 3 वजा 0 3 अधिक दोघांना चिन्ह समान आहे बेरीज करणार बेरीज येणार वजा 4 कंसाचा वर्ग 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 म्हणजे 9 आणि 16 आलं 25 आणि 25 चा वर्ग म्हणजे 5 ही मिळाली 3 क्रमांकाची किंमत म्हणजे तिसऱ्या रेषाखंडामध्ये अंतर आता सर्वात मोठा अंतर लावायचं आता सदस्यांनी ओळखता येते सहज तुमच्या लक्षात येते की पाचचे सर्वात मोठं अंतर आहे जसं तसं सर्व संख्या वर्गमुळात घ्यायचं म्हणजे तो वर्गमुळात 8 आहे तो वर्गमुळात 5 आहे आणि तो वर्गमुळात 25 आहे म्हणजे सर्वात मोठं जे अंतर असतं ते आहे म्हणजे तसंच ठेवायचं राहिलेल्या दोन अंतराची बेरीज करायची पहिलं अंतर डिस्टन्स आर डी प्लस डिस्टन्स डी एस जी दोन लहान अंतर आहे त्यांची बेरीज करायची हे किती आलेले दोन वर्गमुळात 2 आधी हे आलेले वर्गमुळात 5 मग सांगितल्याप्रमाणे यांची बेरीज करता येत नाही मग हे आहे तसंच ठेवायचं मग आता सर्वात मोठं अंतर बघायचं डिस्टन्स आर एस आणि आपण बेरीज केलेलं अंतर बघायचं तर हे वेगळंच येते म्हणजे दोन्ही अंतर समान नाही फ्रॉम 2 अँड 4 नॉट इक्वल टू डिस्टन्स आर डी प्लस डिस्टन्स डी एस म्हणजे सर्वात मोठं अंतर जे आहे ते इतर राहिलेले दोन अंतर एवढं नाही सो शेवटी उत्तर न विसरलायचे पॉइंट आर डी एस आर नॉट कोलिनियर म्हणजेच बिंदू डी बिंदू आर डी आणि एस हे एक रेषीय नाही कारण सर्वात मोठं जे अंतर आहे इतर दोन अंतरांच्या बेरीज एवढं आलेलं नाही म्हणजे या पद्धतीने हे उदाहरण झालं तीन क्रमांकाचं त्यानंतर आता यातलंच आपण शेवटचं उदाहरण पाहूया